नमस्कार नमस्कार काय सांगा जरा महिब्याबद्दल महिब्याबद्दल काय आता महिब्या जाताना बारीक होता आमच्या तालमीत शिरला रावण रोमन रावण रोमन तालमीत शिरला ना त्या रावण रोमनच्या तालमीतच निघाला पहिल्याच उठ पुण्याला गेलो गटात मोटर बक्षीस होती मोटर पहिली मारली आम्ही म्हणलं बस आपल्याला परत पाऊस आला ना पाऊस आल्यानंतर आम्ही पुण्याला गेलो गोष्टी एका दुसऱ्या तिथं त्यानं खाल्लं नाही पिल्लं नाही दोन दिवस उपाशी फायनल शिमेला काय बैलच पळाला म्हणजे त्याला आपली वयात बारक्या वयात लय ताप झाला आदल्या दिवशी उपाशी दुसऱ्या दिवशी पूर्ण उपाशी पावसात भिजला की दुसऱ्या दिवशी शिमेला पळाला ना आम्ही म्हणत होतो नको पळवाय बैल आपला पोरं म्हणजे पळवा ते पळवा बरं म्हणत आता एक नंबरला चालणार हित नंबर अजून दात लावायला जवळजवळ वर्ष टाईम आहे एका वर्षात आदत वयात तो महाराष्ट्र केसरी होणार आदत वयात आदतले गट आहे ते महाराष्ट्र केसरी होणार 100% तुमच्या रोमन वर टाकलाय नाही कधी रोमन अजून बच्चे आहे अजून रोमन वर टाकायचं की आता जरा तालमी तर तुमच्या म्हणजे वाचतात तुम्ही जाय ना मी वाचताच आहे पण महाराष्ट्र केसरी पण पकड द्यायला बी त्याला या पाहिजे ना तेवढा दम चालाय पाहिजे ना त्याचा असं आहे ना टाकायचं की त्याला अजून एक 5-6 महिने झाले का नाही दोन चार फायनल बाहेर मारले की त्याला टाकायचं तर अजून वासराबद्दल काय सांगा तुमच्या आठवणीतलं मैदान आहे का याच्यावरचं एखादं आठवणीतलं मैदान तुमचं एखादं आहे का त्याच्यावरच आठवणी मैदान हे तर पळाला कोरगावच्या मैदानात एक मोटरसायकल घेतली दोन तीन मोटरसायकल मारली आदत वयात अजून आत्ता वयात आलाय म्हणायचं तरी अजून वर्षभर आदत चालणार वर्षात अजून आदत मधली सगळी धुवून काढेल तालीम तशी आपली खट आहे तुम्ही शिकवलं त्या लहानपणापासून शिकव आपला रोमन रावण ह्या तालमीत हे आम्ही एकच तालीम आमच्या हे पुनवाली कोरगाव हे आमची तालीम एक गट आहे आमचा तालमीचा ही सगळी नियोजन बघते सगळं पहिलं नियोजन आप्पा नियोजन करणार आम्ही नुसतं मागे राहणार खर्च बिर्च चहा पाणी सगळं आप्पाकडं बाकी पहिलं सगळी तुम्ही नियोजन आम्ही नियोजन आम्ही झुपल पळविल ती पळविल आम्ही घरापेक्षा काय फाटी बिटी पडल्या काय घराबाहेर टाकल्या अशी बाहेरच फाटे बोरजवाडीला फाटे असते बोरजवाडीला फाटेला मागे पाऊस लागला तो 4-5 राऊंड दिला आम्ही जाऊन नमस्कार मी अमोल शिंदे राहणार कोरेगाव हा माहिती आम्ही गाडीतून घेतला होता एक साधारण 6 महिन्याचा असताना आपण हे वासरू घेतलं होतं तुम्हीच घडवलं हा याला आम्ही लहानापासून आपलं घडवलेला आहे सुरुवातीचं पहिलं मैदान त्याचं कोरेगाव MIDC फायनलला राहिला होता पहिल्या स्टार्टिंगला तो कडगुंच्या चेक्या आणि हा माहिव्या त्याच्याबरोबर फायनलला पहिला राहिला होता सुरुवात झाली का हा तिथनं सुरुवात झाली कशी घेतली तयार झाला काय नाही सुरुवातीला आपल्या रेसल टाकताना एक रोज बैल पळतो असा बोपन दादांचा रावण असे आमच्या इथं 2-3 बैल आहेत त्यांच्या बरोबर अगोदर त्याला ट्रेनिंग दिलं आणि त्याच्यानंतर मग त्याला मैदानात रावण बरोबरच पहिल्यांदा काढलेला बोपन दादांच्या खेळले कोरेगावात 3 मैदानला राहिलो परत तिकडे हिंगणगावला राहिलो भारत केसरी मैदानात गट काढला होता तिथं कोरेगाव मध्ये 2 2 व्हीलर असे त्याने जिंकलेले आहेत आणि काय नेमकं आता त्याला नियोजन चांगलं लागतं आणि आम्हाला साथ देणारे आता बहिराम आप्पा शेळके आम्ही हा माहिती हा आम्ही दोघात ठेवलेला आहे हा ते आता आता ते असल्यामुळं आता मला बी सोपं झालेलं आहे की पहिरे करायला याला त्याला सगळ्या गोष्टीला त्यांची साथ भेटते त्याच्यामुळे याला पहिरे पण चांगले होत आहेत काय पहिलं ते रावण हे हो आपला काय नव्हतं बादल बरोबर फायनलला राहिलेला त्यावेळेला 9 नंबर तासावर कोरेगाव त्या माहितीची फाटीला 9 नंबर तासावर ते आला होता कडेने पब्लिकच्या कडेने त्यावेळेला आम्हाला शक्यता कमी वाटत होती आणि त्यावेळेला मध्ये पिस्टनची गाडी चांगली पळत होती आणि आम्ही कडला आहे असं आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही कडला असून आम्ही फायनलला राहू शकतो त्यावेळेला आम्ही ती गाडी आम्ही कडेने पास केली आणि त्यावेळेला फायनलला राहिलो आम्ही हा बरेच 7-8 मैदान फायनलला राहिलेला आहे आता चालू सीझनला आता खुटावडीकरांचा रावण चांगला पळतोय कडवणकरांचा चिक्या परत वाघेरीकरांचा बादल परत इस्क्रू आणि समीर भोयर यांचा सरदार अशी अशी बरीच बैल झाले असे चांगले आता पुल कसं नेमकं जरा तळाला थोडस कमी आहे कमी एक उडी कमी घेतो पण असं लागलं मारीला की असं पुढं पुढं रान जसं राहील निकाल रेशील तसा चांगलाच पळतो
सुट्टीला कसं आहे कल सुट्टीला जरा सुट्टी एक उडी थोडी नॉर्मल कमी आहे पण जातो चांगला ड्रायव्हर आता आम्ही प्रशांत ड्रायव्हरची आपला आता कंटिन्यू गाडी आणतो आमचा सोमा ड्रायव्हर तडप करतो तो गाडी आमची कंटिन्यू आणतो मैदानात हा सोमा ड्रायव्हर तडप करतो आता मोठ्या वाघेरकरांचा बादल या कुटावाडीकरांचा रावण आहे सत्ता मोठी आता या कुटावाडीकरांच्या रावण बरोबर आमची आता आमचं तिसरं मैदान आहे तर तिसरं मैदान आहे तर आता ह्याच्या अगोदर बी आम्ही दोन मैदान त्याच्यावर चांगली गाडी पहिली गाडी राहिली होती आज तिसरं मैदान आहे आमचं त्यांच्या पहिल्या बरोबर हा गट काढलेला आहे आज काय नाही तो पब्लिक आला आली गाडी तर तो पब्लिकला पळतो आमचा बी पब्लिकला पळतो माहिती आहे हा फुल पब्लिकला आता नऊ नंबर तासाने कोरेगाव सिमी पास केला होता ना त्यावेळेला हा पब्लिक किती बी असू दे काय अडचण नाही अजून बिनजोड नाही खेळलो आम्ही फक्त मैदानच खेळले मैदान एक सात आठ मैदान झाले त्यामध्ये हे केले शिकवताना आम्ही ते कोरेगावातला बिर्या म्हणून होता लहान मोठा बैल आपला वयस्कर बैल आहे पण त्याच्याबरोबर पळताना आपलं त्यांनी घेऊन वस्त्र पळायचा त्याच्याबरोबर पहिला पेरा काढलेला परत बबनदादाचा रावण वगैरे अशी त्या बैलांनी आम्हाला ट्रेन केलं त्या वस्त्राला पवनी असते की एक मैदान नसलं एक मैदान दहा बारा दिवस असेल तर पाच सहा दिवस आम्ही पवनी टाकतो त्याला गॅपनच का हा गॅपन पाच दिवसाचा गॅप असेल तर मग मध्ये टाकतो एक पवनी एक आठवडाभराच्या मैदान किती दिवसाच्या फरकाने काढतो एक आठ दहा अर्धा दिवसाच्या दहा दिवस कमीत कमी गॅप ठेवतो आम्ही त्याला फेर नाही एक दहा दिवसाचा गॅप वर फेऱ्या असतील नाही तर मैदान ते दोन्ही पैकी एक काहीतरी करतो आम्ही फक्त दहा दिवसाचा गॅप नेट देतो आम्ही त्याला आम्हाला बैल जाताना आता कसं आहे किती बी गेलं तर आता लहान वासरू आहे तर मोठ्या बैलाच्या काय पाहायचं म्हणल्यावर बैल घेऊन पळणारे बैल असतील ती बैल आम्ही त्याला शक्यतो आम्ही बघतो ते फेरे करतो आम्ही नियोजनात आम्ही पण बघतो आप्पा पण बघतात आम्ही दोघ पण बघतो आप्पा काय सांगा जरा माहिती बद्दल की माहिती एवढं मोठं नाव केले असं तुमचं आदत वयात काय सांगा त्याच्याबद्दल लहानपणापासून अजून ते लहानच आहे असं नाही मी काय म्हणत नाही अजून एवढा मोठा झालेला आहे अजूनही तो पुढे अजून त्याचं नियोजन जसं होईल तसं तो पळतच राहणार आहे आणि पळवायची जिम्मेदारी आता ही आमची आहे दोघा जणांची आता पुण्यातलीच मैदान करता बरं पी खेळता पुण्यातली पण दोन केले ना पुण्यातले आम्ही एक शिवरीच गेलं एक पटरवाडीच गेलं आता ह्याला पण होता ना कुठलं तरी भारत केसरीला पण भारत केसरीला त्यावेळेस तो जुनं भारत केसरीला होता ओळखीला तो राहिला ना नाही गटाला राहिला होता तरी पण एवढी मोठी बैल असताना पळा त्याच्यात आहे ना त्यावेळेस तो मोटरसायकल गटाला राहिला होता मोटरसायकल भेटलीच का तो कोणाबरोबर होता पायरा काय रावण रावण बरोबर कुठावाडीच्या तुम्ही पण असता ना असतो की काय सांगायला माहिती बद्दल जरा दोन शब्द त्याच्याबद्दल सांगायचं एवढं कमी जाते ना कधी आपल्याला नाराजच केलं नाही जाईल त्या मैदानात गट पास केलाय सेमीला जरा आमची चूक असल्यामुळे जरा थोडक्यात मार खाल्लाय नाहीतर त्यानं आपल्याला कधी नाराज केलं नाही जसं मैदान नेल तसं तुमच्या आठवणीतलं मैदान आहे का याच्यावरचं माहिती आमच्या आठवणीतलं मैदान म्हणजे कोरेगावचं तिसरं मैदान पायाला लागून सुद्धा फायनलला राहिलेला होता अरे मिल्का शेट पायरा होता आम्हाला पायाला लागलेलं थोडस गाडीत उतरवता ना जरा जे डॉक्टरांनी औषध सांगितलं ते औषध दिल्यानंतर तेव्हा पण फायनलला राहिला होता तर एवढं होऊन सगळं फायनलला राहिला होता कसा आहे पळाय खाली पुढेपर्यंत जरा खाली तळ कमी आहे पण जेवढा पडला असेल तेवढा पुढे जास्तच पळतो.